नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ब्लाऊज शिकणार आहे, जो सिंपल आहे. हा असा 5 इंच आहे आणि असा 4.5 इंच आहे. असं सेम त्याच्या खाली दुसरा पीस घ्यायचा आहे सेम तसाच. आणि हा शिवताना इथे 1 इंच सोडून द्यायचं आहे इथं मध्यभागामध्ये, आणि अशी ही अशी पूर्ण डबल शिलाई करायची. हा इतका भाग सोडून द्यायचा तो सरळ करण्यासाठी. आणि त्याच्यासाठी आपल्याला हा क्रॉसवाला जो बेल्ट करतो वरती तो 4 इंच आणि असा घेऊन ह्याला अशी डबल शिलाई मारायची. त्यानंतर ह्याच्या खाली हा 12 इंच आहे आणि इकडे 4.5 इंच आहे. असा 12 इंच आणि असा 4.5 इंच आणि मध्यभागामध्ये 2.5 इंच हे असं चॉकने मार्क करून घ्यायचा. हा असा चौकोन कपड्यामध्ये हा चॉकने मार्क करून घ्यायचा आणि हा असा डबल करायचा कपडा आणि असे क्रॉस कटिंग घ्यायची. त्यानंतर हा शिवताना इकडून अशी शिलाई चालू करायची, इथं थोडासा गॅप सोडायचा, इकडून परत शिलाई चालू करायची, परत इथपर्यंत शिलायचा आणि हा गॅप ठेवायचा, तो भाग सरळ करायचा. हा आधी मी हा बो शिवून घेते, त्यानंतर हा बेल्ट शिवून घेते आणि हा हे शिवून झाल्यानंतर हे सगळं व्यवस्थित सरळ करते. हे पूर्ण भाग सरळ करून घेतल्यानंतर इथं शिलाई मारून बंद करून घ्यायचं आहे. त्यानंतर हा भाग असा ठेवायचा आहे, हा असा सरळ करून घ्यायचा आहे, फोल्ड करून त्यात टाकायचा असा. तर हा आपला फुलपाखरासारखा बो तयार होतो. त्यानंतर हा असा ठेवायचा आहे आणि तो हाताने शिवून घेऊन फ्रॉकला ब्लाऊजला कुठे तुम्हाला लावायचं तो व्यवस्थित लावायचा. हा अशा प्रकारे बो आपला तयार झाला. फक्त असा लावला तरी चालतो. हा थोडासा जास्त हे केला तर हा असा दिसतो. हा पूर्ण रेडी आहे.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका, तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात. आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.